समजते. मी चिकन समोसा बनवते, त्याचं साहित्य दाखवते. हे चिकन आहे, हे चिकन आणून आहे ना उकडून, म्हणजे गॅसवर उकडून ते हड्डी काढून त्याचं मांस काढून, म्हणजे मिक्सरला मी किमा बनवून घेतला आहे. हा 1/2 किलो किमा आहे. आता याच्यासाठी आहे ना, हे मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं. हा कांदा आहे 1 वाटी, म्हणजे 2 कांदे घेतले. त्यासाठी हे मटर आहे, थोडेसे मला किम्यामध्ये मटर टाकायचे आहे. म्हणजे मटर आहे, हे शेजवान चटणी आहे, म्हणजे मला थोडीशी पिठामध्ये आणि चिकनमध्ये वापरायची आहे. हे देशी घी आहे, हिरवी मिरची घेतली आहे, 3 घेतली आहे कापून. त्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट आहे 1 चमचा आहे. हा गरम मसाला आहे, मिरची मसाला आहे, हळद आहे आणि धना पावडर आहे. आणि त्याच्यासाठी आहे ना 1/2 लिंबूचा रस काढून घेतला आहे. हा पुदिना आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे आणि आहे ना 1/2 किलो मैदा आहे. आता मी पहिलं काय करते, पहिलं आहे ना पीठ मळून घेते. हे पीठ मळण्यासाठी पाणी आहे. आता याच्या पिठामध्ये आहे ना आपण चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आहे ना मी 1 चमचा घी घेणार आहे. असं चांगलं मीठ आणि घी आहे ना, असं चांगलं पिठामध्ये मिक्स करायचं. पहिलं मीठ आणि घी आहे ना पिठामध्ये असं मिक्स केलं आहे. आता थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना आपल्याला पिठाचा आहे ना गोळा करायचा आहे, आणि एकदम पातळ नाही करायचा आहे, म्हणजे चांगला एकदम घट्ट करायचा आहे. आणि पाणी साधं आहे. पीठ आहे ना पातळ नाही एकदम करायचं आहे, एकदम घट्ट एकदम गोळा जाड करायचा आहे त्याचा. आता मी एकदम घट्ट गोळा करते आणि तुम्हाला दाखवते. आता मला पिठामध्ये आहे ना 1 चमचा शेजवान चटणी घ्यायची आहे. असं मस्त आहे ना कडक पीठ मळायचा छान. हे बघा एकदम जोर लावून आहे ना, हाताला थोडा घी घेतला. आता आहे ना हा चांगला गोळा करून आहे ना झाकून ठेवते, तोपर्यंत आपण खिमा शिजवूया. आता आपण हे आहे ना खिमा शिजवेपर्यंत, खिम्याची फ्राय करेपर्यंत हे असं पीठ झाकून ठेवायचं. गॅस पेटवला आहे, कढई पण ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये थोडं तेल होते. आता त्याच्यामध्ये आहे ना कांदा टाकते. आता त्याच्यामध्ये आहे ना अद्रक लसूणची पेस्ट टाकते. आता त्याच्यामध्ये मिरची टाकते. आणि आता आहे ना मटर टाकते. हे मटर आहे ना उकडून ठेवलेले आहे फ्रीज मध्ये. मी तुम्हाला मटर टिकवून ठेवायची रेसिपी दाखवलेली आहे, ते मी आता मटर वापरायला काढले. आपण फ्रीज मधून काढले ना पिशवी की लगेच ती पाण्यात ठेवायची. पाण्यात ठेवली ना की ती चांगले निघतात, सुटे सुटे होतात, नाही ते कडक झालेले असतात. वाटाणे खराब होत नाही, चांगले असतात. आता मी गॅस थोडं बारीक करते. थोडीशी वाफ लावायला आहे ना 1 मिनिटासाठी झाकण ठेवते. आता मी झाकण काढते. मस्त वाफ लागली आहे. आता त्याच्यामध्ये सर्व मसाले घेतले आहे. हे सर्व मसाले आता त्याच्यामध्ये टाकायचे. आता याच्यात थोडस आहे ना थोडस पाणी ओतायचा.
आता त्याच्यामध्ये आहे ना मी पुदिना टाकते आणि आता त्याच्यामध्ये किमा टाकते. किमा एकदम मस्त सुका सुका झालाय. आपण चिकन शिजवताना आहे ना पाणी नाही टाकायचं. जर आपण पाणी टाकलं ना तर ते पूर्ण पाणी त्याच्यामध्ये सुकवून घ्यायचं. खाली लागायला नाही पाहिजे, म्हणजे करपायला नाही पाहिजे. असं चांगलं चिकन आहे ना असं शिजवून घ्यायचं मस्त. आता मीठ टाकते. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं तवीपुरतं. हे म्हणजे आपलं कसं भाजीमध्ये टाकतो ना त्या पद्धतीने टाकायचं. आता याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं. एकदम सुका सुका करून घ्यायचा. आता याच्यामध्ये आहे ना लिंबूचा रस टाकते आणि कोथिंबीर टाकते. अर्धा लिंबूचा रस घेतलाय काढून. ही कोथिंबीर आहे. हे सगळं मी आहे ना मीडियम गॅस वर करते. मीडियम गॅस करून ठेवलाय कारण काय माहितीये का हे खाली लागायला नाही पाहिजे. आता हे मी आहे ना 2-3 मिनिटं चांगलं वाफ लागायला देते. तुम्हाला दाखवते. याचं ढवळून सारखं करून आहे ना त्याच्यात असं झाकण मारायचं 2-3 मिनिटासाठी. आणि गॅस आहे ना एकदा असं मीडियम ठेवायचा थोडा बारीक. आणि मी आता याच्यामध्ये मटर टाकले आहेत ना. आता बघा पावसामध्ये भाजी वगैरे भेटत नाही आणि मटर पण महाग भेटतात. त्याच्यामुळे आपल्याला कसं माहितीये का कधी पण आपण ते फ्रीजमधून काढून आहे ना पाण्यात टाकून आपण कधी पण त्याची भाजी बनवू शकतो. म्हणजे मटर भाजी, मटर पुलाव असं कोणती पण गोष्ट करायला आहे ना आपल्या घरामध्ये भाजी तयार असते. म्हणजे आपण ती करायची. तर तुम्हाला मी असेच प्रकार भरपूर दाखवले नाही. आता पुढच्या वर्षी मी सर्व तुम्हाला दाखवेन. आता आपण खोलूया. एकदम मस्त झालाय. छान येतो. म्हणजे सुगंध पण छान सुटलाय. आणि त्याच्यामुळे काय झालंय मटरमुळे अजून त्याला म्हणजे दिसायला पण छान झाले आणि स्वाद पण त्याचा चांगला लागेल खाताना मटरमुळे. आता हे आपलं किमा एकदम मस्त फ्राय झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे आहे ना थंड करायला देते. थंड होईपर्यंत आहे ना आपण ते पिठायचं आहे ना गोळ्या करून पोळ्या लाटून घेऊया. आपण किमा फ्राय करेपर्यंत पीठ मस्त एकदम छान झालाय. असा कडक पीठ मळायचा समोश्यासाठी कधी पण. असं कडक मळून झालं ना की आपल्याला आहे ना त्याचे पोपे म्हणजे पुऱ्या पण चांगल्या छान लाटता येतात कडक. आता मी तुम्हाला वाटेल मी पिठामध्ये शेजवान चटणी कशाला घातली. कारण काय माहिती आहे का वरती पीठ खाताना आहे ना वरनं पिठासारखं लागायला नको. आणि शेजवान चटणी टाकली ना की त्याच्यामुळे कसं वरचं पीठ आहे ना छान लागेल खाताना. आणि आतमध्ये खाल्ल्यावर समजा अर्धा तोडल्याच्या नंतर आपल्याला ते किमा लागणार तोंडाला. त्याच्यासाठी आहे ना मी शेजवान चटणी टाकली पिठामध्ये थोडीशी. आणि आपण नाही टाकली तरी चालेल पण एकदा करून बघितलात ना तर तुम्हाला पण माहिती पडेल किती छान लागतं ते. असं पीठ कडक मळायचं त्याच्यामुळे कसं माहिती आहे गोळी पण तयार होत नाही. अशी गोळी आहे ना त्याची अशी दाबून दाबून अशी गोळी बनवायची. हे बघ असं कडक पीठ मळायचं असं. तुम्हाला पीठ मळायचं असं समजा कंटाळा असेल ना तर ते हे भेटतात म्हणजे समोश्याचं पीठ आहे ना लाटी तयार केलेली असतात रेडीमेड मिळतात आपल्याला असे मॉलमध्ये भेटतात. अशी गोळी आहे ना घ्यायची आणि जोरात लटायची. कारण काय माहितीये हे पीठ आहे ना कडक मळायला लागतो. कडक मळलं ना मग आपल्याला कसं माहितीये का म्हणजे भरायला चांगले होतात. आता थोडं वरती सुकं पीठ लावायचं. अशी पोळी लाटायची
आणि आपल्याला आहे ना दोन भाग करायचे आहे. मग दोन भाग आहे ना आपल्याला अंदाज नाही येणार ना दोन भाग कापायचे, तर आपण अशी एकावर एक आहे ना अशी फिटायची आणि इकडनं लाईन मारायची, अशी जराशी कडा दाबायची. हे बघा हे असे दोन भाग होतात. मग आपण त्याच्यामध्ये आहे ना असं सुरी फिरवायची, झाले असे. आता तुम्हाला हे भरून दाखवते. आता मी हे एका पोळीचे दोन दोन केले आहेत भाग. आता हा कापलेला आकार आहे ना, हे आपली करंगळी आहे ना ह्या बाजूला ठेवायचा असा, आणि हा गोल आकार आहे ना हा अंगठ्याच्या बाजूला ठेवायचा. हा आपला जो मोठा अंगठा आहे ना ह्याच्या बाजूला ठेवायचा. आता मी तुम्हाला आहे ना भरून दाखवते. एकदम सारण म्हणजे कसं माहिती आहे, एकदम मस्त भरायचं. आता हे भरलं ना असं तर आपण काय करायचो, हे असं वाटीत पाणी घ्यायचं आणि आहे ना हे इथून असं इथून फिरवायचं कडेनीच, फक्त गोल आकारावर आहे ना आधी पाणी नाही लावायचं. आता कसं माहिती आहे एक कोपरा आहे ना त्याचा भरला पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचं मधोमध सारून घ्यायचं आणि हा भाग आहे ना असा मोडायचा ह्याच्यावर अर्ध्या भागावर, म्हणजे हा अर्धा भाग हा अर्धा भाग म्हणजे अर्ध्या भागावर मोडायचं. हे असं सारण आतमध्ये असं आत घालायचं आणि आहे ना हे परत आहे ना हे ह्याच्यावर असं फिरवायचं आणि इकडनं दाबून घ्यायचं आणि मग हे असं खोलायचं. हे खोलून झालं हे सारण आहे ना असं बोटाने आपल्याला असं सारखं करायचं, असं भरायचं आणि आतून आहे ना असं परत पीठ पाणी लावायचं पिठाला. आणि हा आहे ना आता मी तुम्हाला नवीन आयडिया दाखवते. हे आहे ना आपल्याला आता खाली, आता मी भाग माझा कोपरा आहे ना खाली गेलाय हाताच्या मधी आणि हा आहे ना किनारी हा मधी त्याच्यावर फिरवायची. हे बघा अशी फिरवायची म्हणजे हा हा आता खालचा भाग झाला, म्हणजे आता याच्यावर आपण ह्याला बसवणार समोश्याला. बघा मस्त छान झाला हा त्याचा खालचा भाग. आता आपण असा आहे ना त्याला असा उभा करणार. असाच मी तुम्हाला दुसरा एक आता करून दाखवते. बघा असं मधोमध सारून भरायचं पहिलं तर हा भाग आहे ना हा भाग याच्यावर मोडायचा आणि हा भाग आहे ना असा फिरवायचा आणि हा कोपरा आहे ना कोण त्याचा मोडायचा असं परत सारखं करायचं. हे सारून असं गोल करायचं परत पाण्याचा हात घ्यायचा हा भाग आहे ना असं अर्ध्यावर मोडायचा मधी आणि हा भाग त्याच्यावर आता असे सर्व मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं मी हाताच्या हातामध्ये उलटा फिरवला आपला समोसा एकदम मस्त तयार झालाय. असे मी सगळे आता करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे समोसे असे मी सगळे बनवून घेतले आहे. आता मी तेल गरम करायला ठेवलाय. आता मी सर्व आहे ना एक एक करून तळून काढते. असे मस्त समोसे आहे ना चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून काढायचे. असे फिरवायचे मग थोड्या टायमाने. असे मस्त कलर येईपर्यंत तळायचे तर मस्त छान झाले. आता मी काढते.
आणि असे सर्व आहेत ना, तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. चिकन खिमा समोसे मस्त छान झाले आहे. असे तुम्ही पण बनवा मस्त पैकी आणि मला छानसा फोटो काढून पाठवा. आता तुम्हाला एक मी तोडून दाखवते. हे बघा मस्त झालंय, एकदम छान झालंय, कुसकुशीत झालेत एकदम. आणि थंड झाले ना की ते कुरकुरीत होतील.